काटाला आहे, मॅच मात्र या दरम्यान आपल्याला पुढची पाहायला भेटेल. दक्ष ने पप्पू जास्त बोलणार नाहीत, तर दक्ष एंटरप्राइजेस नक्की जातात ज्या टीमने टॉस जिंकलाय. तर काढी छेद असेल क्षेत्रक्षण, नॉकआउटची मॅच आहे, करो या मरो, जिंकले तर नक्कीच आपलं अस्तित्व या प्रीमियर लीग मध्ये राहणार आहे. आणि मात्र ही मॅच गमावली तर मात्र या प्रीमियर लीग मध्ये आपला प्रवास थांबणार आहे. काय रणनीती घेऊन आता मात्र दक्ष इलेव्हन टीम उतरते पुन्हा एकदा या प्रीमियर लीगच्या माध्यमातून? रणनीती तीच आहे, फक्त 100% प्रत्येक प्रयत्न द्यावे. कोणी नवीन खेळाडू आता मात्र, कारण काय महत्वाच्या मॅच मध्ये 40+ देखील खेळाडू आहेत, ते मात्र ओपनिंग नाहीत, त्यांच्यामध्ये काय मात्र बदलाव मागे पुढे त्यांच्यामध्ये काय आहे ती टीम? बेस्ट ऑफ लक, मी पुन्हा येणार. तर या पप्पू मात्रे पुन्हा एकदा आले आहेत. तर पप्पू मात्र कसं काय वाटतं मात्र आपला संघ? मी तर म्हणेल 90% असं नक्कीच प्रत्येकाला वाटलं की मात्र पप्पू मात्रेचा संघ आता बाहेरच जातो की काय अथर्व, मात्र पुन्हा एकदा चांगला कमबॅक आपल्या अथर्वच्या माध्यमातून पाहायला भेटला. कसं काय अलाव, कसं का तुमचा मात्र पप्पा या स्पर्धेमधला प्रवास आणि काय सांगाल या स्पर्धेविषयी? आम्ही 100% जिंकायचा प्रयत्न करू आणि 100% जिंकू. 100% तुम्ही जिंकणार पप्पू मात्र, एक मिनिट घेणार इकडे असे. तर आयोजनाविषयी कसं काय वाटलं, कसे काय आयोजन नियोजन पद्धत कसे काय? गतवर्षी 2 दिवस आपण मात्र हा DPL खेळवला, मात्र यावर्षी आपण 3 दिवस म्हणजे कालावधी 1 दिवस आपण वाढवला. गतवर्षी 8 संघ होते, यावर्षी 10 संघ होते. तर काय सांगशील आपले जे पुरण की जे ज्यांनी मात्र टीम घेतल्या आहेत त्यांच्याविषयी आणि ज्यांनी मात्र सहकार्य केलं त्यांच्याविषयी काय सांगाल? मी 10 च्या 10 स्पॉन्सर लोकांचे स्वागत करतो की त्यावेळी चांगली साथ दिली आणि टीम घेतली आणि आम्हाला सर्वांना खेळायला संधी मिळाली. 100% तुम्ही जिंकणार? नक्की प्रयत्न करू. ठीक आहे, तर बेस्ट ऑफ लक तुम्हाला मात्र मॅच साठी.